शिवसेना के डोंबिवली शाखा पर दोनों गुटों का दावा था, लेकिन आज डोंबिवली शिवसेना शाखा प्रमुख राजेश मोरे ने ऐलान किया है कि यह शाखा अब बालासाहेबांची शिवसेना के नाम पर एग्रीमेंट कर लिया गया है, यानी अब इस शाखा पर शिंदे गुट का दावा है। आइए जानते हैं इस बारे में अधिक जानकारी राजेश मोरे से। ताबा हा आमचा पहिल्यापासून आहे, आम्ही इथे कारभार पक्षाचं करत होतो, वर्षानुवर्षे इथेच काम आम्ही करत होतो। सन्मानीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या कार्यालयात असे आमची शिवसेना पक्षाचं काम असेल, आम्ही वर्षानुवर्षे इथे काम करत होतो। आता फक्त ही शाखा आपल्या कायदेशीर आपल्या ताब्यात आलेली आहे, आपण त्याचा रीतसर व्यवहार केलेला आहे। वर्धमान ज्या कंपनीचे मालक आहे त्यांच्याशी आम्ही रेसा ॲग्रीमेंट केला आणि ती ॲग्रीमेंट करून सेल ॲग्रीमेंट केला आणि ती आम्ही ताब्यात घेतली आहे। आजचा एवढाच विषय, दुसरा का नाही। आणि इथे आम्ही वर्षानुवर्षे काम करत आहोत आणि करत पण आहोत आणि याच्यानंतरही करणार आहोत, एवढाच विषय। शाखा समितीने काम करत होता, कायदेशीर नाही, कसं आहे, कायदेशीर असलेले कधीही गरजेचं होतं काय हितचिंतक आपले सांगत होते की ही आमची शाखा आहे, ती आमची शाखा आहे। मग कागदोपत्री आपल्याने कायदेशीर असलेले कधीही उत्तम आहे ना, अनलिगल असण्यापेक्षा मग ते कायदेशीर केलं। आपण नाही काही राडाबिडा झाले ना, ते आम्हाला सांगायला आले होते, काही राडा नाही झाला, रिसर्च सांगितलं आपला कायदेशीर नाही। ते बालासाहेबांची शिवसेनेची शाखा आहे नाही, आता इथे तर सर्वजण येऊ शकतात कामाला, कुठलं काम असेल। आपण ही शाखा म्हणजे काय, आपलं मंदिर आहे, कोणी येऊ शकतं काम करायला, त्याला आम्हाला कोणाची अडवणूक नाही। पण ते बालासाहेबांची शिवसेना शाखा, ही शाखा कोणाच्या संघटनेच्या नावाने कोणाच्या कायदेशीर केलेली आहे, त्याच्या तुम्हाला पेपर उपलब्ध करून दिले जाते। ओके, कधीही कायदेशीर कागदपत्र असणं गरजेचं असतं, जेव्हा ज्या वस्तूत आपण काम करत असतो तेव्हा ती रीतसर कागदपत्र असणं कधीही गरजेचं असतं। मग ते कागदपत्र आम्ही रीतसर केलेले आहेत। आधी बालासाहेबांची शिवसेना, इथे कोणी येऊ शकतो काम करून घेऊ शकतो, आम्ही आधीही काम करत होतो, आताही करत आहोत। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।